नमस्कार मंडळी, मी राजकुमार ज्ञानोबा दाडगे, राहणार मोहगाव, खानोबा, जिल्हा लातूर. येथील ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी आहे. हे 4 वर्षापासून ड्रॅगन फ्रूट करतो आहे. यावर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आम्ही इंडियन इन्स्टिट्यूट फॉर हॉर्टिकल्चर रिसर्च बँगलोर इथून लाल ड्रॅगन फ्रूटचे हे 800 मत्र वृक्ष आणून आमच्या शेतामध्ये 20 सप्टेंबर रोजी लागवड केली. आज हा जूनला जवळपास हे सगळेचे सगळे मात्र वृक्ष पूर्ण वर जाऊन 5-5 फूट जाऊन वर 4-4, 5-5 पानं तयार झालेले आहेत. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता आम्ही जी काही फूट निघाली, त्या निघालेली फूट न थांबता पूर्ण वरपर्यंत सरळ गेलेली दिसते तुम्हाला. आणि याचं कारण ते काय की ही सगळी एकसारखी वाढण्याचं कारण म्हणजे आम्ही जी काही रोपं आणले त्या रोपांना जी काही पानं होते त्याच्यातले फक्त खालचे 4-4 डोळे ठेवून बाकीचे पान वरून कट करून एकसारखे मॅच्युअर्ड पानं ठेवूनच आम्ही लागवड केल्यामुळं पूर्ण बागेमध्ये तुम्ही पाहू शकता एकसारखी वाढ झालेली असून एक समान वाढ भेटते. आणि मी पाहतोय की शेतकऱ्यांकडे अडचणी अशा होतात की उंच रोप, लहान रोप असे रोपं घेऊन येतात आणि ती न छाटता तसेच बांधले जातात. तर ती तसंच बांधलेल्या पानाची पक्वता कमी असल्यामुळे 2-2 महिने ती पानं फुटत नाहीत. तरी माझं एक सांगणं आहे शेतकऱ्यांना की रोप आणल्यानंतर तुम्ही त्याची मूळ सेट व्हायला 1 महिना लागतं. तर दरम्यानच्या काळामध्ये त्याचा डोळा फुगून नवीन फूट येण्यासाठी तुम्ही जेवढं जास्त पान लांब ठेवाल तेवढा जास्त कालावधी घेईल. त्यासाठी खालची मॅच्युअर असलेली 4-4 डोळे म्हणूनच कट करून लागवड करावी. जेणेकरून तुम्हाला समान वाढ भेटेल आणि सगळीकडं एकसारखेपणा तुमच्या बागेमध्ये एकच वेळेस बांधणीला सोपं जाईल, सारेच कामाला सोपं जाईल. ड्रॅगन फ्रूट संदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असेल तर माझा नंबर घ्या 750-7-8-9-2-4-0-0. आणि आम्ही ह्या मात्र वृक्षापासून चालू वर्षी रोपं बनवलेली आहेत. ह्याच्यापूर्वीची आमच्याकडे काही जुनी बाग असून त्याही बागेतले जम्बो रेडचे रोप आमच्याकडे उपलब्ध आहेत. कोणाला हवे असतील तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा.